भाजपाच्या खासदार भावनाताई गवळी हरवल्याची तक्रार भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी पोलिसात केली। भाजपाच्या खासदार भावनाताई गवळी यांचा पोलिसांनी शोध घ्यावा। यवतमाळ मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी या आमच्या मतदाराच्या मतावर निवडून आल्या। मी एक मतदार म्हणून मागील 6 महिन्यांपासून मतदार संघाच्या अनेक समस्यांचा सामना मतदार संघातील सामान्य जनतेला करावा लागत आहे। कुठलीही समस्येचं निवेदन कोणाला द्यावे, आमच्या समस्या कोण सोडवणार याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे। खासदार गवळी यांच्या भ्रमणभाष्यावर अनेक वेळा संपर्क केला असता बंद येत आहे। समर्थवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी कोणी राहत नसल्यानं उपस्थित कामगार उडवाउडवीचे उत्तरे देतात। अनेक महिन्यांपासून खासदार गवळी मतदारसंघात फिरकल्या नाहीत। भाजपाच्या कार्यकर्त्यांचा संपर्कात नसल्यानं खासदार गवळी निश्चित हरवल्या असल्यामुळे भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष या नात्यानं पोलिसांकडे तक्रार दाखल करून त्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी खासदार गवळी यांचा शोध घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माया शेरे यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे। यावेळी जिल्हा संघटन महामंत्री राजू पडगिलवार, वैशाली खोड महामंत्री महिला मोर्चा, उषा खटे शहर अध्यक्ष महिला मोर्चा, नगरसेविका नंदा जिरापुरे, चंद्रभागा मडावी, माधुरी जाठे, मीनल पांडे, रेखा नंदुरकर, प्रांजली राऊत उपस्थित होते। SRB न्यूज साठी यवतमाळ प्रतिनिधी। भावनाताई गवळी या हरवल्या आहेत, म्हणून त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला महिला मोर्चाच्या ज्या अध्यक्ष आहेत मायाताई शेरे यांच्या नेतृत्वाखाली एक तक्रार अर्ज सुद्धा इथे दिलेला आहे की या भावनाताई गवळी मतदारसंघाकडे फिरताना दिसत नाही, त्या घरी गेलं तर घरी दिसत नाही, भेटत नाही, त्यांचा फोन बंद आहे। म्हणून आम्ही जाहिरातीद्वारे म्हणजे यवतमाळमध्ये फ्लेक्ससुद्धा लावले की बा खासदारांना शोधून दाखवा आणि बक्षीस मिळवा। अशा वेगवेगळ्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आमच्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या ज्या खासदार आहेत त्यांना शोधत आहे, मात्र त्या मिळत नाही आहे। त्यामुळं इथली जनता त्रस्त झालेली आहे, त्रासून गेलेली आहे आणि द्विधा मनस्थितीमध्ये आहे, संभ्रमामध्ये आहे। किंवा अशा ज्या खासदार आहे किंवा त्या गेल्यात कुठे न सांगता। यवतमाळ लोकसभेच्या खासदार भावनाताई गवळी या सध्या बेपत्ता आहे। सध्या म्हणण्याच्या पलीकडे म्हणायचे की आज 6 महिने झालेत या मतदारसंघामध्ये दिसतच नाही आहेत। मी एक मतदार म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही बाहेर फिरतो आणि सर्व सामान्य जनतेला जर समस्या सोडवायच्या असेल तर त्यांनी कुठे जायचं, प्रत्येक वेळेला सर्वसामान्य जनता त्यांच्या ऑफिसला या कुठे त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे तर त्या भेटू शकत नाही। त्यासाठी आम्ही आज एक अर्ज सिटी पोलीस स्टेशनला दिलेला आहे की भावनाताई ह्या बेपत्ता आहे, त्यांना फोनद्वारे जरी संपर्क साधला त्यांचा फोनसुद्धा बंद येतोय, ऑफिसमध्ये गेलं तर टाळाटाळीचे उत्तर देतात। म्हणून सर्वसामान्य जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे। आम्ही सर्व मतदार म्हणून एक अर्ज दिला आहे की ह्या बेपत्ता आहे, त्यांना शोधून आम्हाला कळवावं। हेच आमच्या ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।